नमस्कार, सहारा प्रणाम। समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, रविवारची आजची सगळ्यांची भेट। मराठी चित्रपट सृष्टीतले तारे, तारका आणि इतर अनेक लोक आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्षात भेटतात, त्यांचे अनुभव आपण ऐकतो, मग ते पडद्यावरचे असतील किंवा पडद्यामागचे असतील। सगळेच कलाकार ज्यावेळेला येऊन या ठिकाणी बसतात, भरभरून बोलतात आणि त्यांच्या अनुभवातून निश्चितपणानं काही ना काहीतरी घ्यायला आपल्याला मिळतं। मंडळी, मराठी इंडस्ट्रीमधली अशी काही नावं आहेत की ती नावं उच्चारल्यानंतर त्याच्या पुढे किंवा मागे काहीही सांगायची गरज नसते, कारण त्या नावांनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय, स्वतःची ओळख निर्माण केली आहे। चित्रपटसृष्टीतलं आजचं आघाडीचं आणि मोठं नाव म्हणजे आर्ट डिरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई, आणि त्यांचं मी स्वागत करतोय हा पुष्पगुच्छ देऊन। खूप खूप मनापासून स्वागत समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये। मंडळी, नितीनजींचा अजिंठा हा चित्रपट आता येऊ घातलेला आहे, त्याच्याबरोबर राजा शिवछत्रपती असेल किंवा त्याच्या अगोदरचा बालगंधर्व, बालगंधर्वनंतर राष्ट्रीय पुरस्कारांवर देखील आपली छाप उमटवलेली आहे आणि या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याशी विस्तृतपणानं बोलणार आहोत। नितीनला स्वागत आहे सिने कट्टामध्ये, आणि कट्टा आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगदी गप्पा मारता कट्टा आणि तुझ्यासारखा मित्र। हा निश्चित, ह्या कार्यक्रमाबद्दल भरपूर ऐकून आणि पाहून होतो, नक्की आज इथे यायला मिळाले, त्यामुळे तुझे आणि सारा समयचे खरंच धन्यवाद, आणि त्याच्यामार्फत प्रेक्षकांशी संवाद साधता येतात। नक्कीच दादा, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नितीन चंद्रकांत देसाई हे नाव ऐकतो आहे, काही निमित्तानं तुमच्या भेटीगाठी झाल्या, आपली ओळख झाली, पण नेहमी क्युरियोसिटी, हे तुम्हाला विचारायचं राहून गेलं कॅमेराच्या मागे सुद्धा, की या सगळ्याची सुरुवात कशी आणि कुठे झाली? फार जुनी आठवण असेल पण आम्हाला ऐकायला आवडेल। खरं सांगू की म्हणजे कोकणात दापोली इथे जे माझं गाव आहे, तिथेच लहानपणी डोंगरातनं, नद्या नाल्यातनं फिरताना, हुंटताना एक टिपिकल कलाकार जन्माला आला, देवाने कलाकार केलं, आई वडिलांनी चांगली संस्कृती आणि शिक्षण दिलं, त्याच्यानंतर कलाकार, फोटोग्राफर, सहाय्यक कला दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, प्रोडक्शन डिझायनर, स्टुडिओ ओनर, मग आता निर्माता झाल्यानंतर ऍक्टिंग पण करायला मिळाली, आणि आता दिग्दर्शक। असं वाटत होतं की आपल्या देशात पण एवढी चांगली संस्कृती, एवढं चांगलं चित्रपटाचा इतिहास आहे, आणि त्याबरोबर आपण ह्या देशात राहून पण चांगल्या काही गोष्टी करू शकतो, मग वेगळी वेगळी कन्स्ट्रक्शनची टेक्निक आणणं, वेगवेगळ्या पद्धतीने स्टुडिओ व्हिजिट करून ते निर्मितीचं ध्यास ठेवणं, आणि हे सगळं करू शकलो कारण प्रेक्षक आणि निर्माता, दिग्दर्शक आणि सगळ्या इंडस्ट्रीने जे काही प्रेम केलं, म्हणून ही इथपर्यंत आता अजिंठापर्यंतची वाटचाल आहे, ज्याच्यात तो सगळा सर्कल पूर्ण करून जेव्हा दिग्दर्शक झालो, तर त्या सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत करून पाहिलेल्या आहेत। हे सगळं करत असताना तुम्ही आर्ट डिरेक्टर म्हणून लोकांसमोर होता, पण मग अचानक आपण निर्माता व्हावं, किंवा ज्या काही सिरियल्स तुम्ही दिल्या महाराष्ट्राला, किंवा जे काही चित्रपट तुम्ही महाराष्ट्राला दिले, या सगळ्याला सुरुवात कशी झाली? म्हणजे एकूण हे सगळं करता करता तिथे वळावं, निर्माता व्हावं असं का? अचानक म्हणण्यापेक्षा ते असं योगायोगाने झालं, कारण राजा शिवछत्रपती यांच्यावरती सिरियल करायची असा जेव्हा माझ्यावरती विश्वास आणि तो प्रोजेक्ट देण्यात आला, त्याच्या आधी 17 जणांनी तो सिरियल बनवायचा प्रयत्न केलेला, आणि राजा शिवछत्रपतींची सिरियल आता पण किती लोक बनवतात, पण त्यांचं जे एकंदरीत ऑथेंटिसिटी किंवा हे बघता,
महाराजांची सिरियल करायची तर ती तेवढीच थाटामाटाने आणि मोठी असावी आणि अशा पद्धतीने मी जेव्हा शूटच केली तेव्हा ती रेड कॅमेरा वरती शूट केलेली, रवी दिवान सारखं साहस दृश्य करणार होता, मी तलुल्ला सारखी कॉस्ट्युम डिझायनर होती, प्रशांत खेडेकर सारखे एडिटर होते आणि जानी बंधू सारखे सिनेमॅटोग्राफर होते. तर अशा पद्धतीचे तंत्रज्ञान चित्रपट सृष्टीला असणारेच होते आणि तो चित्रपटच करायचा अशा पद्धतीने ती जेव्हा आखणी मांडली तर तेव्हा इतर निर्मात्यांना ते पटेना, बजेट समजेना आणि स्वतःहून पैसे टाकून एक्स्ट्रा एका टीव्ही साठी मालिका बनवतो असा प्रोड्युसर माझ्या मते स्टारने माला म्हणून उडकला. कलाकारांची तंत्रज्ञांची साथ राहिली तर नक्कीच असा यूएसपी असलेला चित्रपट होईल. म्हणून मी अजंठा जेव्हा करताना सोनाली कुलकर्णी सारखी अप्रतिम कलाकारा अदाकारा, दिसायला सुंदर, देह अंगाने सुंदर, सुंदर नृत्यांगना, अगदी कमालीची ऍक्ट्रेस आणि म्हणजे तिचं डिव्होशन एवढं आहे की 4 महिने ती इतर कुठला चित्रपट घेतला नाही, कुठला शो नाही घेतला, ती कंटिन्यू अजंठावरती काम करत होती. तुम्ही काय बोलताय, मला काय बिघडत नाही. या चित्रपटामध्ये आम्ही इंटरनॅशनल पद्धतीने जाऊन ज्या पद्धतीने सिनेमा होतो म्हणजे तो मराठी सिनेमा सिनेमा आहे बरोबर आणि अभिमानाने महाराष्ट्र असल्यामुळे तो मराठीत आहे. पण दादा हे सगळं करताना म्हणजे तुमचा लार्जर दॅन लाईफ असा बालगंधर्व चित्रपट होता, आता हा अजिंठा हा चित्रपट आहे तोही अशाच बिग बजेटचा चित्रपट आहे. पण एवढ्या बिग बजेटचे चित्रपट ज्या वेळेला आपण तयार करतो निश्चितपणानं कुठलाही निर्माता रिटर्नचे विचार करत असतो. म्हणजे मी अतिशय कमर्शियल पातळीवरती येऊन हा प्रश्न विचारतोय कारण त्याच धोरणातून कदाचित जी काही कंटेंटची क्वालिटी आपण म्हणतो ती होत असावी. तुमच्या मनामध्ये काय विषय असतात ज्या वेळेला तुम्ही बालगंधर्व सारखी एक फिल्म बनवली, आता अजिंठाही त्याच्या पुढे जाऊन तुम्ही बनवता, तर हे कधी रिटर्न्स आणि हा ज्या काही सगळ्या गोष्टी असतात त्या, कारण मार्केट जे काही लिमिटेड मार्केट आहे मराठी मधलं, त्याच्यामुळे हा प्रश्न कुठेतरी आपल्याला पाऊल उचलायला पाहिजे आणि कुठेतरी ते ब्रेक करायला पाहिजे. म्हणून मी ती दोन उदाहरणं दिलेली. रजनीकांत जसे म्हणजे त्यांच्यावरती साऊथमध्ये 100 करोड खर्च केले जातात तर मराठीत म्हणजे नक्की कोणतरी असा हिरो किंवा कुठला तरी डायरेक्टर किंवा कुठला तरी असा विषय जो एवढा मोठा होऊन ती कधीतरी बनेलच. नक्कीच राजेशिव छत्रपती आम्हाला इंग्लिश मराठीमध्ये हिंदीमध्ये बनवायची इच्छा आहेच. पण तू म्हणतोस तसं की बालगंधर्वच्या वेळी 29 आठवडे सिनेमा चालला, म्हणजे इतर जे चित्रपटांच्या तुलनेमध्ये त्यांनी जास्त बिझनेस केला. त्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये टेलिकास्ट आपलं ह्याचे राईट्स दिले, टीव्ही राईट्स दिले आपण देतो, तेव्हा साधारण 40 लाख, 50 लाख, 60 लाखापर्यंत होतो. पण आम्ही बालगंधर्वमध्ये 1 करोडपर्यंत पोहोचलेलो. आता बालगंधर्व कंपनीला काय लागल ते मागून घ्या नारायण सुरेख शोभेलो भामिनी म्हणून तुमच्यासारखी एवढी देखणी भामिनी समोर असताना ही कोण भामिनी? ह्या चित्रपटामध्ये इंग्लिश नायक आहे आणि मराठी नायिका आहे. तो गोरा आहे, ही सावळी आहे, डस्की टाईपची आहे आणि त्याच्यातनं ते संवाद साधतात. ती मराठीतच बोलते, तो हिंदीत बोलतो, आपलं तो इंग्लिशमध्येच बोलतो. त्यांना अनुकरण करणारा हिंदी एक दुसरा कॅरेक्टर आहे जो निजामाचा दरबारी होता. पण हा जो इंग्लिश आहे तो खैसी है पारो असं बनत नाही किंवा पारो पण गिलसाबच्या वगैरे इंग्लिश बोलायला जात नाही. तिचे डायलॉग आहेत की बाबा तू काय बोलतोस हे मला कळत नाही. पण ह्या बुद्धदेवाची सेवा करताना, ह्या चित्रांची सेवा करताना माझ्या कातडीचं कागद
आणि माझ्या रक्ताचं कलर करायला लागलं तरी मी माझं आयुष्य अर्पण करायला तयार आहे, आणि तसं अर्पण तिने केलेलं आहे. तर हा चित्रपट परत एक सामाजिक मेसेज असा घेऊन येतो की 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी असं म्हटलं की आम्ही जगाला अजेंडा दाखवला, पण पारो नावाची बंजारा समाजातली आपल्या भारतीय संस्कृतीची जी ट्रायबल हे मानली जाते त्यातली जी मुलगी होती जिने एक सुंदर पद्धतीने आपल्या सगळ्या आविष्काराने अगदी कलर बनवण्यापासून ते त्या चित्रातली महत्व समजवण्यापासून ते चित्राचे पोझिंग करण्यापासून त्याच्यातलं इन्स्पिरेशन बनवून देण्यापासून ते स्वतःचा जीव समर्पित करेपर्यंत त्या ब्रिटिशाला मदत केली. ती 29 चित्र त्यांनी दोघांनी मिळाली. मग तो ब्रिटिश जेव्हा लंडनमध्ये गेला फार मोठ्या पद्धतीने अप्रिसिएशन झालं. पारोचा पण उल्लेख झाला, तो परत आला आणि ती परत आल्यावरती पारो नसल्यामुळे त्याला पुढे एकही चित्र काढता नाही आलं. नंतर त्या चित्रांना आग लागली आणि 25 चित्र जळाली. त्यातली 4 चित्र अजूनही लंडन म्युझियम मध्ये आहेत, पण नंतर रॉबर्ट गिल एकही चित्र काढू शकला नाही कारण पारो नव्हते. परत सर त्याचा कडक केलीस तर त्याला तिथंच काढू. क्या ही कहाणी आहे, ही गोष्ट आहे की जी जगाला आपल्याला सांगायला पाहिजे त्या हिस्ट्रीमध्ये की पारोचा उल्लेख करणं, आपल्या संस्कृतीचा उल्लेख करणं, तिच्या समाजाचा उल्लेख करणं आणि सगळ्यांच्या पद्धतीने ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतात. आता हे असे विषय जर का आपण मांडू शकलो मराठी सिनेमात, आणि मला खात्री आहे की हा सिनेमा मराठीत भारतात, कारण आम्ही पूर्ण देशामध्ये तो रिलीज करताना प्रेमाला भाषा नाही, जातपात नाही, त्याला जी दृश्य माध्यमातून माझा आणि 26 वर्ष ज्या अनेक चित्रपटांना दृश्य माध्यमातून मी ट्रीटमेंट देत असताना हा मी दिग्दर्शित करत असलेला चित्रपट असल्यामुळे त्याला ओव्हरऑल तशीच एक या चित्रपटाला आलेला आहे प्रयत्न. म्हणजे एका छोट्याशा विश्रांतीसाठी थांबणार आहे. अजिंठा नावाचा हा चित्रपट आहे देसाईंचा आणि तो आता लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. ज्या पद्धतीनं इतर चित्रपट तुम्हा सगळ्यांच्या समोर आले, लार्जर दॅन लाईफ हे नितीन देसाईंचं ब्रीदवाक्य असल्यासारखं झालेलं आहे, कारण त्यांनी बालगंधर्वही तसाच केला, आता अजिंठा जो निर्माण होतोय तोही तसाच होतोय. राजा शिवछत्रपती हा देखील आता काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला आहे, त्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. अजूनही काही गप्पा मला नितीनदांशी बोलायच्या आहेत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.